कोरोनाचा समूह संसर्गाचा धोका वाढल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढील आठवडाभरासाठी आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम, दौरे, शासकीय बैठका रद्द केल्या आहेत. शिवाय यापुढील 8 दिवस नामदार मुश्रीफ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत असं समजतंय. कोरोना समूह संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काही दिवस कडक लॉकडाऊन करण्याची नामदार मुश्रीफ यांची भूमिका होती. मात्र पालकमंत्र्यांनी लॉकडाऊनला विरोध केल्याचं समजतंय. या पार्श्वभूमीवर नामदार मुश्रीफ यांनी घेतलेल्या निर्णयाला वेगळं महत्व आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्यानं वाढतीये. समूह संसर्गाची भीती आवासून उभी आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात कठोर लॉकडाऊन करण्याची मागणी काही पक्ष संघटनांकडून होतीये. भारतीय जनता पार्टी आणि माजी खासदार धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी यांनीही लॉकडाऊन करण्याच्या बाजूने भूमिका घेतली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही 4 दिवसांपूर्वी त्याला पुष्टी देणारं वक्तव्य केलं होतं. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापूरच्या लॉकडाऊन बद्दल निर्णय घेण्याचे संकेत नामदार मुश्रीफ यांनी दिले होते. मात्र लॉकडाऊन कडक करण्यास पालकमंत्री सतेज पाटील यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका वाढतोय. ही बाब लक्षात घेऊन नामदार हसन मुश्रीफ यांनी पुढील 8 दिवसातील आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम, शासकीय बैठका, दौरे रद्द केलेत. तसंच कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीही घेणार नाही असा निर्णय नामदार मुश्रीफ यांनी घेतलाय. एकूणच जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री यांच्यातील विसंवादाचं चित्र या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून येत आहे.